गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेमध्ये असलेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा आज स्थगित झाल्यानंतर संजय राऊतांनी त्यावरून खोचक टोला लगावलाय. आम्हाला विचारलं असतं तर राज ठाकरेंना मदत केली असती असं संजय राऊत म्हटलेले आहेत. तसंच लेह दौऱ्यावरून देखील सुरू झालेल्या वादावर देखील त्यांनी आपलं स्पष्टीकरण दिलंय. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत सर आता आपल्यासोबत आपण थेट त्यांनाच विचारूया. सर आता सगळ्यात मोठी जी बातमी आहे ती म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांचा अयोध्या दौरा स्थगित केलेला आहे. त्यावरनं अनेक राजकारण आणि वादविवाद देखील सुरू झाले. तिकडे उत्तर प्रदेशमध्ये भाजपचे खासदार ब्रजभूषण भूषण यांनी सांगितलेलं आहे की राज ठाकरे यांना आम्ही येऊ देणार, त्यांनी जर माफी मागितली असती तर त्यांना ही वेळ टाळता आली असती. आपली काय प्रतिक्रिया? बघा, आमची याच्यावरती प्रतिक्रिया असण्याचं काही कारण नाही. हा एका राजकीय पक्षाचा कार्यक्रम होता, तो त्यांनी स्थगित केला. कारण काही असते, जी माहिती मिळते किंवा जे वाचतोय तुमच्या माध्यमातून पाहतोय त्यानुसार त्यांच्या अयोध्येच्या दौऱ्याला उत्तर प्रदेशमधून विरोध झाला. उत्तर प्रदेशमधले प्रमुख नेते ब्रजभूषण सिंग शरण जे आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये एक आंदोलन उभं केलं या विरोधासाठी आणि ते यशस्वी झालं असं दिसतं एकंदर. आता प्रश्न असा आहे, उत्तर प्रदेशमध्ये राज्य कोणाचं आहे? उत्तर प्रदेशमध्ये राज्य भारतीय जनता पक्षाचं आहे. महाराष्ट्रातून या दौऱ्यासाठी रसद पुरवण्याचं प्रेरणा देण्याचं काम कोण करत होतं? तर भारतीय जनता पक्षाचे प्रमुख लोक ती प्रेरणा देत होते. तरी उत्तर प्रदेशमध्ये भाजपचे नेते विरोध करतात आणि त्यांना रोखलं जात नाही, याचा अर्थ स्पष्ट आहे. भारतीय जनता पक्षानं सुद्धा एक राजकारणाचा डाव टाकला आणि आपले खेळ ते करत असतात त्या त्या पद्धतीनं. पण प्रत्येकानं हे अशा पद्धतीनं त्यांचे खेळ करत राहावं, त्यात अनेकदा बळी जातो अनेकांचा, राजकीय कार्यकिर्दीचा, त्यांच्या भूमिकांचा. हे दिसतंय मला, एक मी तटस्थपणे तुम्हाला मी सांगतो, अर्थात कोणी काय भूमिका घ्याव्यात हा पूर्णपणे त्यांची. राज ठाकरे यांचा राजकीय बळी गेला ह्या संपूर्ण राजकारणामध्ये? नाही, भारतीय जनता पक्षाला जी सवय आहे त्यांचा छंद आहे तो. शिवसेना च्या बाबतीत सुद्धा त्यांनी अशा प्रकारचा डाव, कपटी डाव टाकण्याचा प्रयत्न केला, पण शिवसेना त्यांच्या फासातून, जाळ्यातून अलगद बाहेर पडली आणि या स्वतंत्रपणे उभी आहे. राज ठाकरे भाजपच्या राजकारणामध्ये अडकले आणि त्यातून ते आता सावरू शकले नाही तिकडून, हे मी बोलणार नाही. ते स्वतंत्र नेते आहेत, त्यांचा स्वतःचा पक्ष आहे, त्यांच्या भूमिका आहेत. त्या संदर्भात काय झालं काय नाही तो त्यांच्या भूमिका त्यांनी ठरवायच्या असतात. त्यांच्या भूमिकांवरती शिवसेनेला मत व्यक्त करू नयेत. शिवसेनेचा देखील अयोध्येमध्ये दौरा आहे, 15 जून तारीख तुम्ही स्वतःच बीकेसीच्या सभेमध्ये घोषणा केलेली आहे, तर त्या सभेला देखील कुठला अडथळा येणार नाही का? अजिबात नाही येणार. 15 जूनला आमचा दौरा ठरल्याप्रमाणे होईल. आदित्य ठाकरे तिथे येतील, प्रभू श्रीरामाचं दर्शन घेतील, इतर काही त्यांच्या भेटीगाठी आहेत. त्यातली एक प्रमुख भेट म्हणजे इस्कॉनच्या मंदिरालाही भेट द्यावी असा एक कार्यक्रम ठरतोय. कारण मुंबईतले जे इस्कॉन मंदिराचे प्रमुख आहेत या देशातले, त्यांनी आदित्यजींना विनंती केली आहे की तुम्ही आमच्या मंदिराला भेट द्या. सर, परंतु उत्तर प्रदेशमधल्या काही संघटनांनी आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याला देखील विरोध केलेला आहे, त्याकडे कसं पाहता? आणि हा विरोध असला तरी देखील शिवसेनेचा दौरा होणार, आम्ही काय अयोध्येत आताच गेलोय का? तेव्हा विरोध नाही केला कोणी? हे सोडून द्या ह्या गोष्टी. आम्ही वर्षानुवर्ष अयोध्येत जात आहोत, अयोध्येच्या विकासामध्ये आमचं योगदान आहे. जे राम मंदिर उभं राहते त्यात आमचं योगदान आहे आणि तिकडली जनता आमच्या बरोबर आहे, एवढं सांगतो. सर, तुम्ही आता नुकतंच लेह लडाखचा दौरा केलेला आहे, त्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये शिवसेना विरुद्ध राणा दापंत असा जो काही संघर्ष पाहायला मिळाला, मुंबईच्या रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणात पाहायला, असं असताना देखील तुम्ही तिथे राणा दापंतांशी तिथे बोलत होता, चर्चा करत होता, त्यामुळे काहीसं संभ्रमाचं वातावरण जे आहे ते महाराष्ट्रात निर्माण झालं. मी शासकीय दौऱ्यावरती होतो, पार्लमेंटच्या दौऱ्यामध्ये होतो. आता पार्लमेंटच्या दौऱ्यामध्ये अनेक खासदार असतात, 40-45 खासदारांची एक समिती असते, एकत्र काम करावं लागतं आणि ते इन द इंटरेस्ट ऑफ नेशन, राष्ट्राच्या हितासाठी ते काम करत असतो. प्रत्येकानं आपापल्या भूमिका मांडायच्या असतात, अशा गोष्टी असतात. राजकारण महाराष्ट्रात आम्ही करतो ना, करणार. जर कोणी शिवसेनेच्या अंगावर येणार असेल तर माझा शब्द कायम आहे, 20 फूट खाली गाडू, ते कोणी असतील. तुमच्या वक्तव्यावरती त्यांनी प्रतिक्रिया देखील दिली होती, नवनीत राणा असतील किंवा रवी राणा असतील यांनी. व्यक्तिगत बोलत नाही कोणाचं नाव घेऊन, परत सांगतो, जर मातोश्री आणि शिवसेनेच्या अंगावर कोणी चाल करून येण्याचा प्रयत्न करणार असेल, अर्थात हिंमत नाही, तर मी परत
आय रिपीट, मी परत सांगतो, 20 फूट जमिनीत खाली गाडू। सर तुम्ही आता लेह लद्दाख मध्ये होता, राणा दापांशी तुमची चर्चा देखील झाली, काय चर्चा झाली? त्यासाठी विषय संपला तो, पण ह्या महाराष्ट्रातला संघर्ष तो शासकीय दौरा होता, तो कार्यक्रम तिकडे संपला, मी महाराष्ट्रात आलो। महाराष्ट्रातल्या संघर्षाबद्दल काही चर्चा झाली नाही? कुठला संघर्ष महाराष्ट्रात? हिंमत आहे का कोणाची आमचाही संघर्ष करण्याचा? धन्यवाद सर, न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल।